अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लवकरच नवरात्र येते आता बघा पंधरा ऑक्टोबर पासून म्हणजे येत्या रविवारपासून शारदीय नवरात्र जे आहे ते सुरू होणार आहे तर हे नवरात्र सुरू होण्याच्या आधी तुम्हाला घरामध्ये एक वस्तू आणायची आहे ही वस्तू जर तुम्ही घरामध्ये आणली तर खूप प्रकारच्या संकटांपासून दुःखांपासून वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं तुमचं संरक्षण होईल आणि हा खूप जणांचा अनुभव आहे तर त्यामुळे तुम्हाला या नवरात्रीमध्ये ही एक वस्तू घरात आणायचीच आहे मी तुम्हाला अगदी हट्ट करते की ही जी एक वस्तू आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आणा जवळपास हे बघा तुमच्या इथे जवळपास कुठे केंद्र असेल तिथून तुम्ही या वस्तू आणल्या तरी चालेल किंवा केंद्र नाही मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या टाईमकडून सुद्धा तुम्ही ऑनलाईन घरी मागवू शकतात बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं आता पितृपक्ष चाललंय तर ताई या पितृपक्षामध्ये घेतलं तर चालतं का तर काही हरकत नाही तुम्ही घरी आणून ठेवा आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही या ज्या वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही या वस्तूची या गोष्टीची तुमच्या देवघरामध्ये दे स्थापना करा प्रत्येकाला वाटतं बघा देवी आईची माझ्यावर कृपा असावी माझ्या घरावर नेहमी त्यांचं कृपाछत्र असावं माझ्या घरामध्ये सगळं सगळं अगदी सुरळीत असावं असं प्रत्येकाला वाटतं बऱ्याच लोकांकडे देवीचे घट बसतात तर कोणाकडे बसत नाही पण लक्ष्मी प्राप्तीसाठी या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये खूप खूप खुँ, खूप खुँ, उपाय केले जातात आणि या नऊ दिवसामध्ये बघा देवी आईला जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावं असं वाटत असेल असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल तर तिच्या आवडीच्या काही गोष्टी गोष्टी आपल्याला घ्यायच्याच आहे त्या स्थापित करायच्या आहेत बघा या वस्तू तुम्हाला एकदाच स्थापित करायच्या आहे त्यानंतर परत त्या तुम्हाला घ्यायची गरज नसते आयुष्यभरासाठी मग त्याचा फायदा जो आहे तो ते आपल्याला मिळत असतो आता या वस्तू कुठल्या आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीयंत्र देवी आईचं जे श्रीयंत्र असतं लक्ष्मी स्वरूप जे श्रीयंत्र असतं हे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन समजलं जातं आता हे माझ्या देवाऱ्यातलं श्रीयंत्र आहे यावर मी कुंकू टाकलंय म्हणून तुम्हाला असं दिसतंय आणि हे मोठी साईज आहे तर अजून एक छोट्या साईजमध्ये सुद्धा श्रीयंत्र मिळतं हे बऱ्यापैकी महाग होतं मला आता घेऊन एक सात ते आठ वर्ष झालेले याच्यावर मी सेवा करत असते वेळोवेळी पण यामध्ये अजून एक छोटी साईज पण येते तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते किंवा तुम्ही कुठले जवळपासच्या केंद्रातून मागवलं तरी हरकत नाही पण घ्या आपली आर्थिक परिस्थिती बळकट होण्यासाठी घरामध्ये सगळं अगदी सुरळीत चालण्यासाठी आणि माता लक्ष्मीची नेहमी आपल्यावर कृपा राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये नेहमी राहावं असं जर वाटत असेल ना तर मी सगळ्या स्त्रियांना विनंती करते तुम्ही भली एक साडी कमी घ्या पण हे श्रीयंत्र जे आहे ते तुम्ही घ्या घरात श्रीयंत्र ठेवण्याचे इतके के इतके फायदे आहेत सांगू तितके कमी फायदे आहेत तुम्हाला माहीत सुद्धा नसतील आपल्या घरामध्ये धनधान्य कधी कमी पडत नाही प्रत्येक व्यक्ती बघा जीवनामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी खूप परिश्रम करत असतात पण काही कारणांमुळे त्या मेहनतीला योग्य फळ मिळत नाही मग यासाठी आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी काही मार्ग सुचवले जातात काही आपण उपाय करत असतो तर हे जे श्रीयंत्र आहे हे त्यापैकीच एक आहे श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवी मानलं जातं श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक एक खूप 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 उत्तम उपाय आहे आणि बघा श्रीयंत्राची जर तुम्ही मनोभावे पूजा केली तर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्ती आपल्यावर होतेच होते तुम्ही बघा माझा स्वतःचा अनुभव आहे मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं नवरात्रीच्या आधी खूप ताईंनी मागच्या नवरात्रीमध्ये श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे आणि वेळोवेळी आपल्याला बघा पौर्णिमेला त्यानंतर बऱ्याचशा असे जे दिवस येतात दिवाळीच्या वेळेस या श्रीयंत्राची आपल्याला सेवा करायची असते त्यामुळे बघा हे श्रीयंत्र तुम्ही घ्या तुम्ही माझा हट्ट समजा काही हरकत नाही आहे पण घ्या कारण बघा मला कमेंट की ताई माझ्या घरामध्ये मा असे प्रॉब्लेम आहे तसे प्रॉब्लेम आहे मग काय करायचं मग आपण या गोष्टी ज्या आहे ना या घ्यायला किंवा यांची सेवा करायला आपण कंटाळा करतो तर त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र घ्या आणि त्याची सेवा करा श्रीयंत्र जे आहे ना ते खूप लाभकारी आहे श्रीयंत्राची वेळोवेळी अमुक एक दिवशी जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून मिळते घरामध्ये श्रीयंत्र स्थापन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कुंकुमार्जन करायचं असतं सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पण हे श्रीयंत्र घेऊन तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकतात ठीक आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्जन कसा करायचं आहे सगळी सगळे व्हिडिओज जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे प्रत्येकाची एक कुलदेवी असते ठीक आहे तर तुमची कुलदेवी तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये असलाच पाहिजे आता बघा टाक जे असतात ते असतं की घरामधले जे मोठे लोक आहेत तर त्यांच्याकडे टाक असतात पण भलेही तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो जे आहे ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे वेळोवेळी बघा आपल्या पित्रांची सेवा त्यानंतर कुलदेवीची सेवा आणि आपले जे कुलदैवत आहे त्यांची सेवा झालीच पाहिजे यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे मोराचा पीस देवी लक्ष्मीचं वाहन मोर आहे त्यामुळे या दिवसामध्ये तुम्ही एकतरी मोरपीस जो आहे किंवा मोरपिसाचा जो गुच्छ मिळतो तर तुम्ही देवघरामध्ये दे ठेवून त्याची पूजा करा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही मोरपंख जो आहे तो तुम्ही घरात ठेवला तर घरातली नकारात्मकता कमी होण्यासाठी खूप फायदा होतो तसंच घरा देवघरामध्ये जर तुम्ही मोरपीस ठेवून जर त्याची रोज पूजा केली तर घरामध्ये विद्या आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही मुलांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना खूप 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 फायदा होत असतो आणि या ज्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगते ना नवरात्र हे जे नऊ दिवस असतात ना या नऊ दिवसांमध्ये कधी पण तुम्हाला देवघरामध्ये काही स्थापित करायचं असेल तर हे नऊ दिवस खूप प्रभावी आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगते तुमच्याकडे असतील तर अतिउत्तम नसतील तर तुम्ही त्याच्यापैकी जमतील त्या गोष्टी घ्या पण माझा हट्ट आहे की तुम्ही श्रीयंत्र तर घ्या आणि नवरात्रीमध्ये देवघरामध्ये ते स्थापित कराच यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दक्षिणावरती शंख ठीक आहे तर हा जो दक्षिणावरती शंख आहे हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे दक्षिणावरती शंख हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे लक्ष्मीचं ते स्वरूप मानलं जातं भूत प्रेत करणी बाधा आपल्यापर्यंत पोहोचत नाही तसंच आपल्या घराचं दुर्घटना चोरी ॲक्सिडेंट त्यानंतर अकाली मृत्यू यापासून संरक्षण होतं म्हणून हा जो दक्षिणावरती शंख आहे हा तुम्हाला तुमच्या देवघरात स्थापित करायचा आहे फक्त लक्षात घ्या देवघरात स्थापित करताना तुम्हाला याचं जे निमुळत टोक आहे ते तुमच्या शहराच्या तुमच्या गावाच्या ज्या दिशेला नदी वाहते त्या दिशेला तुम्हाला त्याचं टोक ठेवायचं आहे म्हणजे बघा आता आमच्या घराच्या या दिशेला नदी वाहते ठीक आहे तर याचं निमूळत टोक मी अशा प्रकारे ठेवेल याच्या खाली एक स्टँड मिळतं तर ते तुम्ही जेव्हा घ्याल त्याच्यासोबत तुम्हाला स्टँड सुद्धा मिळतं यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला प पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्याची सुद्ध सुद्धा सेवा करायची आहे त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ येईल तर अशा प्रकारच्या या पिवळ्या कवड्या आहे अकरा पिवळ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे पिवळ्या कवड्यांची खूप प्रभावी सेवा आहे या नवरात्रीमध्ये आपल्याला करायची आहे आणि दुसरी गोष्ट बघा माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या ह्या खूप प्रिय आहे आणि पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्याच्याकडे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते आणि नेहमी माझ्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे पितळाची तिच्या चरणाशी मी या ज्या पिवळ्या कवड्या आहे या रोज ठेवत असते आणि मा पिवळ्या कवड्यांची जर आपण सेवा केली पूजा केली तर आपल्या धनामध्ये वाढ होते म्हणजे जिथे तुम्ही पाचशे कमवताय तिथे तुम्ही हजार कमवाल दुप्पट तिप्पट पटीने तुमच्या कमाईमध्ये वाढ होईल तर त्यामुळे या पिवळ्या कवड्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहे यानंतर पुढची क गोष्ट म्हणजे कवड्यांचं तोरण हे बघा यावर कवड्या असतात आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला तोरण हे लावायचंच असतं तर आप कुठलं पण तुम्ही फुलांचं वगैरे तोरण जे आहे तुमच्या इच्छेने लावतात मान्य आहे पण अशी गोष्ट लावा की ज्याच्यामुळे घर पण मुख्य दरवाजा पण सुंदर दिसेल म्हणजे सजावट पण होईल आणि त्याचे काहीतरी सकारात्मक परिणाम आपल्या घरावर होतील आपल्याला माहिती आहे की घराचा मुख्य दरवाजा हा खूप 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 महत्त्वाचा असतो तिथूनच सकारात्मक नकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आत बाहेर येत असतात त्यामुळे मुख्य दरवाजाची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे मुख्य दरवाजावर तुम्हाला हे कवड्यांचं तोरण लावायचं आहे कवड्यांचं तोड तोरण लावल्यामुळे कुठली पण व्यक्ती आपल्या घरामध्ये जेव्हा येते तिच्या मनामध्ये कितीही वाईट विचार असतील तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही म्हणजे मला सांगायचं काय की वाईट शक्ती ज्या आहे त्यांचा कोणी आपल्याबद्दल किती काय वाईट विचार वाई वाई करतं किती चांगला विचार करतं हे आपण कधीही सांगू शकत नाही किती आपले जवळचे असू द्या की लांबचे असू द्या तर त्यामुळे असे काही आपण उपाय केले ना मग खूप दुःखांपासून संकटांपासून आपल्या घराचा बचाव होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे जे हे जे कवड्यांचं तोरण आहे हे तुम्ही लावू शकता मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि खूप छान गोष्ट आहे हे बघा हे लक्ष्मीचे पावलं आहे तर हे लक्ष्मीचे पावलं तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर खाली आपण जिथे लावतो प्लास्टिकचे पावलं आता दिवाळीच्या वेळेस मिळतील पण प्लास्टिकचे लावण्यापेक्षा हे खूप काही महाग नाही आहे हे सुद्धा तुम्ही लावा मी माझ्या घराच्या उंबरठ्यावर चांदीचे पावलं लावले होते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सॉरी दसऱ्याच्या दिवशी काहीतरी चांदीची वस्तू घ्यायची म्हणून मग मी लक्ष्मीचे पावलं घेतले होते चांदीचे तर मग तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता चांदीचे पण आपल्याला माहिती की चांदी पण बरीच महाग आहे मी पण अगदी सगळं आपण घराचं मॅनेजमेंट वगैरे बघून थोडे 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 पैसे बाजूला करून अशा सगळ्या गोष्टी करत असतो तर त्याचप्रमाणे हे जे आहेत हे तांब्याचे आहेत तर हे सुद्धा तुम्ही लावू शकतात घराच्या मुख्य तुम्हाला एका साईडला एक आणि दुसऱ्या साईडला एक असं हे लक्ष्मीचे जे पाऊल आहे ते लावायचे यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारांची जी रांग रांगोळी आहे आता हे बघा या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते ह्या आता सगळे दिवाळी वगैरे हे सण येणार आहे सगळ्यांसाठी अगदी महत्त्वाचे आहे ही वारांची रांगोळी ठीक आहे या प्रत्येक वाराचं इथे महत्त्व दिलं आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तर ही सात वारांची रांगोळी येते एक मोठ्या साईजमध्ये आणि एक छोट्या साईजमध्ये वारांची रांगोळी तुम्ही रोज देवाराच्या समोर काढा किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही काढू शकतात त्या प्रत्येक रांगोळीचं काहीतरी महत्व आहे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सोमवारचं वाचून दाखवते ही चंद्राची रांगोळी काढल्याने सर्व विघ्ने दूर होतात आणि सतत प्रगती होते चंद्राची पूजा करण्याची फलप्राप्ती होते त्यानंतर मंगळवार हे बघा ही रांगोळी काढल्यामुळे सर्व प्रकारच्या शत्रूचा त्रास कमी होतो मंगळाची स्तुती आणि प्रार्थना केल्यास संपत्ती प्राप्त होते तर असं या प्रत्येक वाराचं काहीतरी आता मी नाही वाचून दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यानंतर ही एक गोष्ट तुम्ही घेऊ शकतात यानंतर मुख्य दरवाजाला तुम्हाला आतल्या साईडने हा जो, ला जो, जो सूर्य आहे हा तुम्ही लावू शकता माझ्या घराच्या इथे पण मुख्य दरवाजाच्या वरती मी हा सूर्य लावलेला आहे वास्तुदोष आणि शनिदोष जो आहे तो घालवण्यासाठी हा जो सूर्य आहे हा खूप महत्त्वाचा आहे याचा खूप फायदा होतो यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हो गजलक्ष्मी बघा हे जे हत्तीची जोडी आहे ठीक आहे तर ही तुम्हाला देवाऱ्यामध्ये स्थापित करायची आहे गजलक्ष्मी हे लक्ष्मी माता जी आहे त्यांना अतिशय प्रिय आहे ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा लक्ष्मीच्या मूर्तीजवळ हत्ती ठेवलेले असतात आपण मंदिरामध्ये सुद्धा बघितलं असेल तर हे गजलक्ष्मी जर तुम्हाला स्थापित करायची असेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकतात नवरात्रीमध्ये या सगळ्या गोष्टी केल्यामुळे याचा तुम्हाला खूप फायदा होईल यानंतर तुम्ही जर काही वस्तू मागवणारच असाल तर अजून त्यासोबत तुम्ही हे वासरूसुद्धा मागवू शकता वासरू आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असलंच पाहिजे किंवा तुळशीजवळ असलं पाहिजे कारण वासरूची पूजा आपल्या अंगणामध्ये आपल्या घ दाराजवळ रोज गाय येत नाही आणि गायची सेवा म्हणजे तेहतीस कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि दिवाळीमध्ये बघा वसूवरस असतं त्यावेळेससुद्धा गायची आपल्याला या मूर्तीची पूजा करायची असते तर ते एक लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्रावरी कमळगट्ट्याची माळ तर हे मी पहिलेच सांगायला पाहिजे होतं पण मी विसरली आता हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला काळ्या कलरमध्ये असं बियांसारखं या कमळाच्या बिया आहे माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे खूप प्रिय असतं पण रोज आपण माता लक्ष्मीला कमळ अर्पण करू शकत नाही कमळ मिळणं थोडं अवघड आहे तर या कमळाच्या बियांची एकशे आठ बियांची ही माळ आहे तर ही माळ आपण जे श्रीयंत्र आहे किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्याच्याभोवती तुम्ही ठेवू शकता आता बघा मी माझ्या घरामध्ये श्रीयंत्रावर कशाप्रकारे ठेवते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की याचा वापर आपण कसा करतो तर आता हे बघा हे जे श्रीयंत्र आहे यावर ही माळ जी आहे ही अशा प्रकारे अर्पण करायची ठीक आहे यामुळे काय होतं माता लक्ष्मीला आपण एकशे आठ कमळाचे फुल अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर असं श्रीयंत्रावर ही माळ जी आहे ती रोज तुम्ही अर्पण करून ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे या नवरात्रीमध्ये तुम्हाला अष्टमीच्या दिवशी हे चौसष्ट यंत्र जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल पण मी तुम्हाला आत्ताच या गोष्टी सांगून ठेवते कारण काय होईल कारण मला कमेंट देता की ताई तुम्ही ही गोष्ट उशिरा सांगितली मामाला मिळाली नाही वगैरे वगैरे त्यामुळे मी आत्ताच सांगते हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून घराच्या दुकानाच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लावणे दर दुर्गाष्टमीला त्याची पूजा करायची असते आता या ज्या मी सगळ्या गोष्टी सांगते तुमचं शॉप आहे दुकान आहे घर आहे सगळ्या गोष्टींसाठी या गो सगळ्या ठिकाणी तुम्ही या ज्या गोष्टी आहे या लावू शकतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पंचगव्य पंचगव्यसुद्धा तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे आता बघा पंचगव्य यामध्ये काय आहे गाईचं शेण गोमूत्र दूध दही तूप यांचं मिश्रण म्हणजे हे पंचगव्य आहे तर पंचगव्याचं आंघोळ केल्यामुळे आपल्यावर कुठल्याही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही मोठ्यात मोठी नकारात्मक शक्तीसुद्धा आपल्याला काहीही करू शकत नाही अमावस्या पौर्णिमा त्यावेळेस आपल्या पा आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकून तुम्ही आंघोळ करा जसं उठणं आहे त्यासारखीच ही पावडर असते मी माझ्या घरामध्ये चार ते पाच हे पंचगव्य नेहमी ठेवत असते थे। घरा अमावस्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मुली मुलीच्या त्यानंतर मिस्टरांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मी नेहमी टाकत असते याचे पण खूप फायदे आहे यानंतर याबद्दल मला बऱ्याच लोकांनी विचारलं लो होतं माझ्या देवघरामध्ये हा कलश मी स्था आ, स्थापित केलेला आहे अगदी छान आहे दिसायला पण व्हाईट मेटलचा असतो हा तर हा कलश यामध्ये पाणी भरून हे जे नारळ आहे हे एक जस्ट मला विचारलं होतं खूप लोकांनी व्हिडिओमध्ये की ताई तुम्ही हा कलश कुठून घेतला हा पण मी त्या ताईंकडूनच घेतलेला आहे तर हा कलश पण तुम्ही तुमच्या तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हां हे जे तांब्यावर पाणी आहे याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे की देवघरामध्ये तांब्यामध्ये पाणी भरून का ठेवायचं असतं त्याचे काय फायदे आहेत तर असा हा एक छोटासा तांब्या आणि त्यावर एक छोटीशी वाटी मिळते हे तुम्हाला रोज पाणी देवपूजेच्या वेळेस बदलायचं असतं व्हिडिओ आहे चॅनलवर त्याचे खूप फायदे आहेत तर ते पण तुम्ही बघू शकतात तर या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला नवरात्रीच्या आधीच घ्यायच्या आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे समिदा बघा नवरात्रीच्या वेळेस आपल्याला होमसुद्धा करायचं आहे होम पण कसा करायचा आहे मी प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी सुद्धा या संविधा खूप कामाच्या आहेत तर त्या पण तुम्ही मागून ठेवा यामध्ये बघा रुई पिंपळ खैर आघाडा औदुंबर सौदड पिंपर, पिंपरी पिंपरी ह्या स आणि अजून बऱ्याचशा झाडांच्या काड्या या समिधामध्ये असतात ठीक आहे तर हे आपल्याला पितृपक्षामध्ये सुद्धा जेव्हा आमच्या घरी पण पित्र असतं तर सुद्धा मी याचाच होम करत असते यावरच मी आ, हे वापरूनच मी घास जो आहे तो काढत असते तर हे पण तुमच्या घरामध्ये जे आहे ते असलंच पाहिजे याचा याचा होम केल्यामुळे घरामध्ये ज्या नकारात्मक लहरी आहे त्या जाण्यासाठी मदत होते तर अशा या सगळ्या वस्तू आहेत यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ या वस्तू दोन वस्तू तुम्ही या नवरात्रीच्या आधी शंभर टक्के न विसरता खरेदी करा सगळ्या ताईंना मी खूप 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 विनंती करून सांगते की तुम्ही घ्या मी एवढा हट्ट का करते कारण माहिती आहे का श्रीयंत्राची जेव्हा तुम्ही सेवा सुरू कराल ना तर तेव्हा तुम्हाला माझे शब्द आठवतील की ताई का एवढा आपल्याला सांगत होत्या की का आपल्याला घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही सेवा सुरू कराल तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि मनालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं दर पौर्णिमेला आणि वर्षातले असे कित्येक दिवस आहे की जेव्हा आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्जन जे आहे ते करावंच लागतं अर्थात पाहायला गेलं आठवड्याच्या दर मंगळवारी किंवा शुक्रवारी जे आहे कुंकुमार्जन जे आहे ते करायचं असतं पण मला माहिती आहे बऱ्याचशा महिला जॉब करता वगैरे जमत नाही पण अमुक एक दिवशी श्रीयंत्रावर अर्चन केल्यामुळे खूप 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 फायदे होत असतात आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही हे कराल ना तेव्हा स्वतः तुम्हाला अनुभव यायला लागतील तर या काही गोष्टी आहे या तुम्हाला नवरात्रीच्या आधी मागून ठेवायच्या आहे तुम्ही नवरात्रीच्या आधी मागवून ठेवा आणि घटस्थापनेच्या दिवशी या वस्तूंची तुम्ही स्थापना करू शकतात प्रत्येक गोष्ट कसे स्थापना करायची आहे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की सर्च करून त्याप्रमाणे स्थापित ते करू शकतात तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ